महत्त्वाची व्यथा नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर होतायत हाल, प्रशासन मात्र राहिले सुस्त. आधार न्यूजने घेतली अहरसवाडी गावाची दखल, पाहुयात आमचे प्रतिनिधी भाईदास पवार यांचा हा खास रिपोर्ट. कन्नड तालुक्यातील हरसवाडी गाव गोताळ डोंगराच्या खुशीत वसलेलं गाव आहे. या गावात सुंदर असे निसर्गरम्य वातावरण व 2 ते 3 हजार लोकसंख्येने गजबजलेलं आहे. मात्र या गावाची समस्येकडे लक्ष देण्यासाठी कोणत्याही राजकीय नेते मंडळीला व शासकीय अधिकाऱ्याला वेळच नाहीये असे येथील नागरिकांनी आधार न्यूजशी बोलताना सांगितले. दरम्यान या गावाच्या दोन्ही बाजूला वडगाव ते हरसवाडी, हरसवाडी ते बोरमळी असे 2 रस्ते आहेत. या दोन्ही रस्त्याला नदी आहे, या नदीवर पूल आहे. पावसाच्या दिवसात दोन्ही नदीला पूर आलेला असतो व हरसवाडी गावाचा संबंध परिसरातील इतर गावांपासून राहत नाही, कारण गडगड नदीला खूप मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पूर येत असतो. तर या पुलाची अवस्था ही खूप बिकट झालेली आहे. दरम्यान याची कोणी दखल घेत नाही. दरम्यान पूल हा कधीही पडेल व कधी पुरात वाहून जाईल याची कोणालाच कल्पना नाहीये. पावसात शेतकरी राजाला या पुलावरून ये जा करावे लागते. कधी या पुलावर त्या शेतकऱ्याची बैलगाडी अडकते, कधी मजूर अडकले जातात. जाणे येण्यासाठी कोणतीही दुसरी व्यवस्था नाही. बैलराजाला खते व बियाणे घेण्यासाठी नागदला याच पुलावरून जावे लागते. दरम्यान नदीला पूर आल्यामुळे बैलराजाची अडचणीत आणखीनच वाढ होत असते. रुग्णालयासाठी नागदला जावे लागते, पण नदीला पूर आल्याने आजारी पेशंटचे मात्र या मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असते. महिलांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागत आहे. नदीला पूर आल्यामुळे गावाचा थेट संपर्क राहत नाही, त्यामुळे प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन पुलाचे काम पूर्ण करावे असे हरसवाडी व वडगाव येथील नागरिकांनी आधार न्यूजशी बोलताना सांगितले. प्रतिनिधी भाईदास पवार सह आधार न्यूज कन्नड. बघा, मी प्रशासनाला विनंती करतो की आमच्या हरसवाडी गावामध्ये अशी अवस्था आहे आणि इलेक्शनच्या वेळेस भरपूर काही आश्वासनं देऊन पण आमची कामं काय कम्प्लीट होत नाही आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला अशा गोष्टी अनुभवायला लागतात. आमच्या पुलावरनं भरपूर पाणी येतोय आणि अशा परिस्थितीत एखादा माणूस वगैरे वाहून गेला तर त्याची पूर्ण जिम्मेदारी ही प्रशासनाची असणार. आमचे आमदार असो, खासदार असो, हे आमच्या गावाकडे काहीही लक्ष देत नाही आणि अशी परिस्थिती आहे. तुमचं काय मत आहे का? आपण टाकू आता न्यूजलाच टाकू. तुमचं काय मत आहे का याबद्दल? नाही काही रोड तर नाही, पण पूल तरी बनायला पाहिजे बा. हा, तर जे हरसवाडी गावकरी आहेत त्यांना याचा खूप त्रास होत आहे. तरी मी अशी विनंती करतो की प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे आपले गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचं आपण काही मत जाणून घेऊया. त्यांना कशा प्रकारे त्रास होतो या गोष्टीचा? बिमारीबद्दल दिली म्हणून राहिली, उचलून घेऊन जाऊन आली. पाहते पुढं फुटले, त्रास आहे. किती वर्षापासून झालं? 40 वर्षापासून. हा, तर हे 40 वर्षाचं पूल एकदम जुना पूल आहे. आय थिंक रायभान जाधव त्यावेळेस आमदार होते, त्या काळात हा पूल झालेला आहे. आणि त्यानंतर आजपर्यंत जे झालेले आमदार वगैरे असतात किंवा आत्ताचे आमदार येतात, नारळ वगैरे फोडून जातात, पण ह्याचा काही परिणाम होत नाही. शेवटी काय निधी येणार या गोष्टीवर सगळ्यांना आश्वासन देत आहे आणि दर इलेक्शनला येतात की आम्ही पुलचं काम करू, रस्त्याचं काम करू असं म्हणतात आणि अशा पद्धतीने आम्हाला निष्काळजीपणा दिसून येत आहे प्रशासनाचा.